नमस्कार पालकांनो आणि शिक्षकांनो, आपण आपल्या विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरी मराठी या विषयातील रोपटे हा पाठ शिकवत आहोत. हा पाठ शिकवण्याचे अनेक उद्देश आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्यातील काही महत्वाची उद्दिष्ट मी तुम्हाला सांगते. विद्यार्थी हे निसर्गाप्रती आदर तसेच कृतज्ञता व्यक्त करतील. विद्यार्थी रोप लावायला शिकवतील आणि हो, ते रोप फक्त लावायला शिकणार नाही तर त्या रोपाची काळजी कशी घ्यायची हे देखील शिकतील. त्याचबरोबर या पाठामध्ये जे काही नवीन वाक्प्रचार आले त्या वाक्प्रचारांचे अर्थ विद्यार्थी सांगतील आणि त्यांचा वाक्यात उपयोग देखील करायला शिकतील. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आहोत. हा पाठ शिकवताना आपण विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकासावर भर देत आहोत. यामध्ये आपण विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी आपुलकीची जाणीव, कृतज्ञतेची जाणीव करून देणार आहोत. त्याचबरोबर उपक्रमांच्या माध्यमातून आपण त्यांना रोप कसं लावायचं हे शिकवणार आहोत, त्यांची काळजी कशी घ्यायची हे शिकवणार आहोत. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक, नैतिक विकास करण्यासाठी छोट्या छोट्या प्रकल्पांचा आधार घेणार आहोत. त्यामुळे प्रकल्पाअंतर्गत आपण त्यांना शिक्षण देणार आहोत. त्याचबरोबर मुलांचा भाषिक विकास होण्यासाठी आपण त्यांना वाक्प्रचार शिकवणार आहोत, त्यांचे अर्थ समजावून सांगणार आहोत, त्यांचा त्यांना वाक्यात उपयोग करायला देखील शिकवणार आहोत. आणि हे वाक्प्रचार आपण कसे शिकवणार आहोत तर हे आपण शिकवणार आहोत कथेच्या माध्यमातून. कारण का लहान मुलांना गोष्टी ऐकायला नेहमीच आवडतात आणि त्या गोष्टी ह्या मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. त्यामुळे आपण प्रकल्प पद्धती आणि गोष्टींचा आधार घेऊन मुलांना हा पाठ शिकवूयात आणि त्यांचा सामाजिक, भावनिक, नैतिक विकास तसंच भाषिक विकास साध्य करूयात. धन्यवाद.